बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांचे गुरुवारी 4 जानेवारी रात्री उपचारादरम्यान निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. वर्षभरापासून आजारी असलेल्या डावखरेंवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तिथेच रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी 5 जानेवारीला दुपारी 3 वाजता त्यांच्यावर ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू, सर्वच पक्षांच्या नेत्यांशी उत्तम संबंध असलेले नेता अशी त्यांची ओळख होती. ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून ते विधान परिषदेवर निवडून आले होते. अनेक वर्ष त्यांनी उपसभापती पदही भूषवले. मात्र 2016 मध्ये पराभवानंतर डावखरे सक्रिय राजकारणापासून काहीसे दूरच होते. त्यांचा पुत्र निरंजन डावखरे हे विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार आहेत. आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद. यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.